का तू बसायचं कमी बसायचं हा जोखीम क्या घे खातो काय चावतात काय तुम्हाला आजीचा बटवा काय काय साडेसात वाजता आले सकाळ सकाळीच गणेश नगरला आणि सगळ्यांना शुभ सकाळ स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तिकडे गाणी लागल्यात मस्तपैकी एकविरायची वगैरे गाणी लावल्यात आणि भात चोरणी मलनी चालला मी आले का जवळशी दाखवते काय काय आणले हे बोंबील बऱ्याच दिवसांनी आईने आणल्यात ते पण बारीक बारीक भेटल्यात वाकट्यो काल कुगलं इकलं नि अंबारी आहे आणि सुकाट आहे आणि बारीक बारीक मासं पण सुटतील. आता आई साल गणेश नगरला आणि आहे ते घातात समोरच मल्ली चालू आहे साई गाणी वगैरे लावल्यात एकवीर आईची आणि जोरदार चालू आहे सकाळीच सकाळीच मेहनतीचं काम झोरून झालेलं पेंडो हातात टाकून ठेवलं आहे गाडी वगैरे येऊन नेत असतात या इकात घेतात करण्यासाठी तरी कामी असते बाकी आज धुका एकदम दूर दूर दिसते जास्ती धुका ना पण थंडी एकदम कडक लागली गाड्यावर येताना आणि सूर्यदेव सगळेजण दर्शन घ्या सूर्यदेवाचा तुमचा दिवस शुभ जावो आणि गणेश नगर एवढं किती वाजता झोराय घेतला हो किती वाजता सुरुवात केली बोलो गावाला आता जास्त पब्लिक नाही ना तर याचा रिक्षाच दे का रिका मी एकदम विचारव शांत बैसले वाट देखते कस्टमरची कस्टमर लोकांचे जाऊया आत्ता जा इकडे गेले तिथे का गेली पुढं बकऱ्यांशी मजा घेतात हा पुरा टाकले बोलतो याला हगुनी टाकलं खायचा बकरी किती मस्त ते नाही नको गुड मॉर्निंग लवकर उठतोस पाणी भराय पाणी आलंय मंदिराची सोय झाली
सकाळी याचे पैसे देखील घ्यायचे बाकी आहेत. कमेंट करून विचारता ना, पैसे घेताना दिसत नाही. आणि आज कार्तिकी एकादशी, आपला प्रबोधन एकादशी असं काहीतरी आहे. सगळ्यांना एकादशीच्या शुभेच्छा. गणेश नगर या गावात आपलं नेहमीच झाले लागलेत. फायनल दुसरं एक गिरेक भेटलंय. मतदान पण इथे जवळ. हवा मस्त चालू आहे. गणेश नगर गाव डोंगरावर आहे ना, ते इकडे हवा मस्त लागत. सगळीकडे जाते. चला तुम्ही आता पुढच्या गावात जाता. 8:30 वाजायला.
तर आता आलो कासेखोल गावात. 1 किलोमीटर अंतर आहे गणेशनगरवरशी कासेखोल. लगेच पोहोचलो. आता दिखता एक हप्ता ही काय वैसा वैसा खपावतो. सुकाट घेऊन ठेवलंय सगळे बहुतेक. एक एक दोन दोन घरात ना घेतात. आणि या सारवावला करलंय मावशीने खाला. एवढं सारवलेलं आहे तरी परत परत कशाला सारवता. एवढं सारवलेलं आहे तरी पण परत परत सारवता बोलू. अच्छा बराबर, तुळशींची लग्न आहेत म्हणून साफसफाई. तुमच्या गावात पण सगळी मिळून लावताव काय? गावातली येतात सगळी लग्नाला. हा ना, सध्या तुळशीची झाड आहेत का कशी झालीत? भरपूर सारे तुळशी आहेत. आणि एक खलती जायला रस्ता आहे. आपण आलो पाटीमंगच्या बाजूला कासेखोल गावच्या. इकडं मस्तपैकी खलती बोलतात. विहीर आहे. हे वारं दे का किती मस्त आहे. इकडे खलती बाव आहे. ती बाव देखून येऊया. अवरे खलती जातात. हा पाणी हनवला. पाणी भरा यांची लोक. गावरो खलती उतरले. वाव किती जबरदस्त लोकेशन भेटले. पक्ष्यांचा आवाज दे का किती भारी येते. इथे काही बाव आहे. त्याला नल जोडलाय. पहिले बोल वाटत भरत असतील पाणी. मावशी बोला बोलता हनताव खलशीत नव्हतं पाणी. आम्ही पाणी निघलं का तर बाव आहे. आणि सोलार जोडलेले आहे. सोलार म्हणजे लाईटी वगैरे गेलं तरी पण पाणी येणार नळाला येणार. बाकी हे पाणी आहे मस्त क्लीन पाणी आहे. आपण थोडस मासं देखूया. बाकी मस्त आणि जबरदस्त एक नंबर लोकेशन आहे. येते का बाकी मस्त आणि एक नंबर. हे रस्तं पण आहे जावला. जबरदस्त लोकेशन आहे एकदम. ही नय आहे वाती. नय आहे वाती आहे त्यामुळे देखावला भारी वाटते. पुढशी यायचं कलती पाणी चाललंय. आणि कपडे धावासाठी मस्तपैकी स्पेशल जागो बनवलंय. तर ते एक लाईन देखा ठेवले पाणी वाहून जाऊसाठी. म्हणजे हे इथनं पाणी घेणार तर ते कपडे धावणार. आणि चुकात घालायला नेणार. चला जाऊया रिटर्न. आईल्यासारखं एक नवीन वातावरण नवीन माहोल देखा भेटला. पक्षी देखा वरती उडतात. नाही ते का उरो मी चालत आहे वर्षीतनं दाखवते ते का आता तुम्हाला. अरे का आता घर दिसते थोडा थोडा. उरी मोठी डाक आहे. आता बघा दिघीची बोलता आलती कोणतरी. तो कोणीच नाही घेतला.
200 रुपयाची 100 रुपयाची वागते आपण 50 दिला तर 50 बाकी अडीचशे नाही तर म्हणजे तुम्ही दिला आता कधी जायचं आता देखते चल देखो कोंबडे पूर्ण शेतात आल्यात आणि आता चोरवली गावात आल्या आणि सुकट न्यावसाठी काढलंय सुकट गोंबिल बघ्या दोरा घेऊन आणि मस्त पैकी झोपरे देखा बारके बारके बनवले त्यांवरनं पेंड वगैरे ठेवले मस्त वाटतात ना सूर्यदेव 9:15 वाजले सकाळचा आणि इथं कोणतरी हे ते माती काढून काढून हे करण्यासाठी माहिती खला बनवासाठी बुरुंग पहिले मस्त पैकी दिवाळी संपली ना आणि शेता कापून जायली की पोरं क्रिकेटचे सामने वगैरे ठेवायचं दर शनिवार रविवार कथा नाही कथा असा होत आता गावाला जास्ती नाही कोण जमले कसला मोर आहे तुळशींच्या लग्नाच आई कुठे गेली आता गावात कोण नसेल ना सगळी जमल्या तोंड्यातील शिजाला गई ना मगून काय रे आणि आत्ता ते काय किती खाली मस्त वाटतात सारवलेली कुठे चाललो मोरो आहे तिकडे मोर आहे तिकडे गेले असते सगळी हे सगळे कार्यक्रम असल्या गावात की सगळ्या व्यवस्थित साफसफाई तयारी करत असतात आता कोण असेल गाय आहे घरात काय घेत आहो काय घेऊ के आणि सुकाळ पण होईन हा तू बसायच्यास का मी बसायचो हा जोपतील क्या घे खातो काय चावतात काय तुम्हाला आणि मग आता तुला काय आंबाळ गिंबाळ नको हा चुकड बदलाव
आजीचा बटवा जास्त मुंबईला पाठवण्यासाठीच घेतात काय? गावाला असतस का मुंबईला? तरी बोलू शाळा चालू झाले नाही झाले मोठ्या भेंडच जार दे का त्यांच्या लोकेशन वर राहिले सुखात पण घातली लगेच अंगणवाडी केंद्र चोरवली रुईचं झाड तुळशीची लग्नात म्हणून हे सगळं साफसफाई वगैरे करणार हे जे काही वस्तू वगैरे आहेत ते व्यवस्थित ठेवणार मस्तच बहुतेक जायला दे का मस्त गावाला शिजवलेली आहे पाणी पिऊ लागल तू मावशीला पेशल चालून बिलून काय बोल लक्ष्मी मिरची पाठवून द्या येतात
एक बचकीन काय होणार आहे बघ आता दोन टाक तो लागू सांगताय बघ ती माझी लागलीस ना दोन बसतो बाबू म्हणजे एक बस आता डायरेक्ट उसर गावात आलो उसर गाव आणि समोरच बारगुसा मंदिर आहे इथे चारी बाजूने मस्त की बैसावला वगैरे बनवलेला आहे आणि या गावात आहे ना एक मोठं जैसं बंगलो पण आहे बाकी आहे चालली आणि हरिदादा पण आले वाटतं काकीला घेऊन आम्ही देखलाच नाही वर्दी झाल काय इकडं इकडून माणगावला जायला रस्ता आहे हा काय किती लांब आहे इथून माणगाव एक तास लांब आहे ही लाईट स्टॉप वर चालत ठेवलंय अच्छा बिलाचं टेन्शन नाही आत्ताच उत्तर वरून आलं सरई बुद्रुक पांढरी परी करायला आलेला आहे उष्टी आता आणि यात सरई बुद्रुक आहे पहिले आहे सात ना हे ऐश्वरचे एसट्याने प्रवास करायचे आमच्या गावात ना डायरेक्ट इकूनचं गाव पण आणि इकडे मस्तपैकी शाला आहे इथे का शाला भारी आहे आंबेडकरांचे फोटो शाह चरई बुद्रुक आणि शाला देखा कसलीच रंगावले आणि शाला चालू जाईल जस्ट काही दिवस झाले दिवाळीनंतरचं तालुका ता आता आहे ना आपलं ना नवनवीन गाव दिसत जाते या व्हिडिओत ना पुढच्या व्हिडिओत पण यायला बड्डे आहे कुणाचा तरी असं चला उसरमध्ये जास्त व्हिडिओ नाही बनवली कारण व्हिडिओ आपले मोठे होतात आता जाम सरे गाव देखूया थोडस मस्त पैकी आता म्हणजे कारण या गावात जाम कमी येतो आम्ही लाल गावठी मिरच्या
मस्तने गावात नगर रस्ते गेले आणि एकदम सरळ लाईनीत घरात. परवाच्या दिवशी दिक्करीन येऊन गेलाय. मस्त आज शेवटपर्यंत लाईनीत एकदम घरा. आता कंदील पण भारी लावले आणि या देऊल देवला बरे नाही लो आपण. तर ते काय ठेवल्यास गाड्यावर जात आहे मम्मी. अरे बाबा अरे अरे घेतला तिने. तुम्ही आता काय आणा काय नाही त्या जुन्या तुमच्या गेल्या ना मावश्या दिलंय तर खाय पण गेल्या मुंबई बिंबईला वाची माझी. पहिले इकडेच जास्ती गावात येऊ आहे. हे गाव नेहमीच होत पहिले. चरई बुद्रक वाल्यांची दिंडी गेलेली का एकादशी निमित्ताने. हा बोला ना. कुठून आलो तुम्ही? सुकट्या इथलंच ना तुम्ही? इकडून कुठून आलो हो बोला इकडून. अच्छा हो काय आता गावात फिरणार सुकट सुकी मच्छी आहे सुकट बघ्या आंबारकर. हा नाही सोड नाही काय करदी कर्जी दिले ठेव नका. एक वाजा व्हायले आणि सरई बुद्रुक पण फिरून जायले. आता गायमुखा बोलते थोडस देखते या रेल एवढा. ही अंबारी आहे अंबारीने सुकाट बघू खपले ना सगळं देखता. थोडस गायमुखा फिरून देखू आता आणि मग घरा जाऊ. इकडे देखा मस्त व्ह्यू भेटले घोडं आणि पांढरी पडी येते. तो देखा आता देऊळ दिसतं ना वायसाचा तो उसर गाव त्या गावात ना इकडे आल्यावर. माणगाव बस आहे जाता जाताना थोपलो हे व्ह्यू घेऊसाठी. एक वाजा व्हायला तो देखा उसर गाव देखा आत ना किती दूर आहे. त्यांची डायरेक्ट इकडे आलो मी आणि आता गायमुखात आल्या. तर आता आल्या बोरीच्या माल गावात. बोरीचा माल ॲक्च्युली पहिले मिरच्या देखा. ॲक्च्युली आम्ही गायमुखलाच जाणार होतो पण आईच्या मनात काय विचार आलो बोलतो बोरीचा माल फिरून देखूया. मस्त आहे देखा तुळशी वगैरे सजावल्यात साफसफाई सारा म्हणी तुळशीनं कलर मारले उद्या लग्नात मागून.
आणि इकडे मस्त देऊळ आहे, तर थोडंसं देखूया आपण आईल्यासारखं. येते का श्री राधाकृष्ण मंदिर बोरीचा माल. कालो काय देऊळात जरा गावठी हलत दे का, गावठी हलत आहे. उशी दिसली आता सुखात टाकताना आणि थंड घेतले आईसाठी. आणि आम्ही आता निघाल्यावर घरा जावला फायनली. थोडासा आहे तर नेतो घरा. मूप वाजलं, 2 वाजलं आहे. जाता जातानाच बोरीचा माल, बोरीचा माल गावाच्या बाहेर थोपल्या होतं. रुईचा झाड भेटला आणि मस्त दवर फुलं राहिलेत. उद्या तुलशींचे लग्न आहेत, त्यासाठी आईन घेतलीत फुलं. ही फुलं लागतात तुलशीच्या लग्नाला. मुंडावले ना ते असो. आता आम्ही घरा चालल्या. ते या व्हिडिओत औराच भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओत. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आवडली असली लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ देखली त्यासाठी खूप धन्यवाद. टाटा, बाय बाय.